दिस बुलेटिन इज स्पॉन्सर्ड बाय शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। नमस्कार, मी आचल लोखंडे, महाराष्ट्र टीव्ही 24 मराठी बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बघूया काही महत्त्वपूर्ण घडामोडी। सबका मालिकेत श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणारे शिर्डीचे संत साईबाबा यांचे घुग्गुस नगरीत मंदिर नसल्याची खंत सतत भाविकांना होती। मात्र आषाढी एकादशीच्या पवित्र मंगलमय मुहूर्तावर वार्ड क्रमांक 3 येथील खुल्या जागेवर संपूर्ण वार्डवासियांच्या एकमताने मंदिराची निर्मिती करण्यात आली। आज वार्ड नंबर 3 में घुग्गुस साईबाबा मंदिर बांधने का जो यहाँ के लोग ने निर्णय लिया, यहाँ के आजू बाजू वाले ने उसका समर्थन दिया, इन सभी को मैं धन्यवाद करना चाहता हूँ। घुग्गुस में साई मंदिर बहुत दिन से बनने का जो ख्वाहिश थी, आज कुछ लोग ने आगे आके मंदिर बनाना, हमारे हाथ से भूमि पूजन कराना, ये हमारे लिए सौभाग्य की बात है। और इस मंदिर एक में साई मंदिर घुग्गुस में अच्छा बने, इसके लिए हम अपनी तरफ से जो भी सहायता लगेगा हम मदद करेंगे। ऐसे भी मेरे जो धंधा है साई के नाम पर ही है, इसलिए साई भगवान जो देता है मैं इधर देने में मैं कोई हिचकिचाऊंगा नहीं, ऐसा आपके समक्ष में मैं रखता हूँ। 1.5 वर्षापासून शोध सुरू असलेल्या विदर्भ ग्रामीण पतसंस्था येथे 1.11 कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या 2 आरोपींना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा पोलिसांनी अटक केली आहे। मुख्य आरोपी योगेश सिंग बय, संचालक विदर्भ ग्रामीण पतसंस्था, आणि प्रल्हाद राऊत लेखापाल यांना अटक करण्यात आली आहे। सालेकसा तालुक्यातील साक्री टोला येथे विदर्भ ग्रामीण बिगर शेती पतसंस्था उभारण्यात आली। उपरोक्त पतसंस्थेत स्थानिकांनी विश्वासाने ठेव जमा केली आहे। मात्र संस्थेचे अध्यक्ष व अभिकर्ता योगेश सिंह, शेर सिंह बैस व लेखापाल प्रल्हाद राऊत यांनी संस्थेच्या ठेवीदारांची रकमेची ठेवी परस्पर स्वार्थासाठी वापरून घेतली। एवढेच काय तर बोगस कर्ज वाटपही त्यांनी दाखविले। हा सर्व गैरकारभार लेखा परीक्षणात उघडकीस आल्यानंतर तब्बल 1,10,87,194 घोटाळा समोर आला। लेखा परीक्षकाच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपितांविरुद्ध कलम 406, 409, 420, 34 भादवी अन्वे गुन्हा नोंद करण्यात आले। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना पकडण्यास पोलीस गेले असा दोघेही फरार झाले होते। मात्र 1.5 वर्षानंतर पोलिसांना आरोपितांचा सुगावा लागल्यानंतर दोघांना गजाआड केले। पुढील तपास सालेकसा पोलीस करीत आहे। दिनांक 16 डिसेंबर 2019 रोजी पोलीस स्टेशन सालेकसा आहे, इथे अपराध क्रमांक 320/2019 कलम 406, 409, 420 आणि 34 पदवी सह कलम 3 महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम यामुळे गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की विदर्भ ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित साक्री टोला ह्या पतसंस्थेमध्ये एक त्यांचा अभिकर्ता आणि अध्यक्ष म्हणून योगेश सिंग, शेर सिंग बैस, त्याचप्रमाणे रेकॉर्ड लिखाण करणारा प्रल्हाद भाऊदास राऊत व संस्थेचे कर्मचारी सौ अलका योगेश सिंग बैस यांनी संगनमताने पतसंस्थेच्या रेकॉर्डमध्ये हेरफार करून त्याच्यात कॅशबुकमधील रोख शिल्लक घटवून त्यांच्या ठेवीदारांचे हितसंबंधाचे रक्षण न करता त्यांची फसवणूक केलेली आहे। सदर गुन्हा दाखल झाल्यापासून यातील आरोपी तिन्ही आरोपी योगेश सिंग, शेर सिंग बैस, प्रल्हाद भाऊदास राऊत आणि सौ अलका योगेश सिंग बैस हे फरार होते। पोलिसांपासून ती आपली अटक टाळत होते। पोलिसांनी गोपनीय बातमीदाराच्या आधारे योग्य ती माहिती काढून त्यांना दिनांक 20/7 रोजी अटक केलेली आहे। 2 आरोपी अटक केलेले आहेत, योगेश सिंग, शेर सिंग बैस आणि प्रल्हाद भाऊदास राऊत। काल कोर्टात सदर आरोपींचं पोलीस कस्टडी रिमांड मिळावं म्हणून आम्ही विनंती केली, तर माननीय कोर्टाने दिनांक 26 जुलै 2021 त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे। सध्या आरोपी आमच्या ताब्यात आहेत। शाहिद पठाण, गोंदिया। कामठी येथे NMRDA अंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांना केंद्र सरकारचा अडकलेला निधी तात्काळ उपलब्ध करून घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्याची मागणी करिता प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वडोदा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषण सुरू केले होते। दिनांक 20 जुलैला कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे आणि मौदा तालुक्याचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी उपोषण स्थळी भेट दिली आणि संवादातून तात्काळ घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून लाभ मिळणार असे स्पष्ट झाल्याने उपोषणकर्त्यांच्या उपोषण सोडविण्यात आले।
20 जुलै रोजी कामटीचे तहसीलदार अरवी हिंगे व मौदा तालुक्याचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रहार पदाधिकाऱ्यांची समजूत काढून तसेच NMRDA वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधत तात्काळ घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून लाभ मिळणार असे स्पष्ट केले. यानंतर तहसीलदार अरवी हिंगे व तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी उपोषण करताना निंबू शरबत पाजून त्यांचे आमरण उपोषण सोडवले. या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा पदाधिकारी रमेश कारमोरे, तालुका प्रमुख पंकज ढोरे, सोशल मीडिया प्रमुख कार्तिक बिसेकर, नान्ना मांगलीचे माजी सरपंच सुधाकर कडभाजने, ऋषभ अटारकर, शुभम धावळे, रमेश पारदी, किरण महाकाळकर, गणेश कडभाजने, दिलीप चौधरी सह आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्राचा प्रश्न आहे, अनेक लोकांचे घर बांधून पूर्ण झाले, एक पहिला हप्ता सुद्धा अनेकांना भेटला नाहीये, अनेकांच्या दुसऱ्या हप्त्याची अजून वाट पाहणं सुरू आहे. त्याच्यामुळं घरकुलच्या आशेनं जे लोक अनेक वर्षापासून बसले होते त्यांना एक आशा निर्माण झाली होती की आता आपल्याला सुरळीत घरकुल आपलं तयार होईल. मात्र या भोंगळ कारभारामुळं आणि दोघांची ताळमेळ नसल्यामुळं म्हाडा, NMRDA, केंद्र सरकार याच्यामुळं हे लाभार्थी गोलगोल गोलगोल खेळत आहेत आणि घरकुलाचे स्वप्न अजून अस्तित्वात येत नाही. उलट त्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय, अनेक गोरगरिबाशी निगडीत असलेला विषय आमच्या छत्रपती करडभाजने, ठाकरेजी, कानफाडेजी यांनी उचलला, त्यासाठी आंदोलन केलं आणि आज उपोषणाचा मार्गसुद्धा त्यांनी मार्गातून 19 तारखेपासून कालपासून उपोषण सुरू झालं. मान्य बच्चूभाऊशी या बाबतीत बोलणं झालेलं आहे. लवकरच त्यांच्या मार्फत म्हाडाची एक बैठक आयोजित करण्यात येईल आणि त्यातला उरलेला 1 लाखाचा जो विषय आहे तो कसा मार्गी लावता येईल यासाठीसुद्धा प्रयत्न केले जाणार आहे. मान्य तहसीलदार साहेब रामटे मौदा आणि तहसीलदार साहेब पार्श्व आपला कामठी या दोघांचे ते उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत आता झालेल्या चर्चेनुसार आणि जे मॅडम उपाध्याय मॅडम आणि त्यांच्याकडून लेखी आश्वासनानुसार सध्या आपण हे उपोषण त्यांनी थांबवावं अशी त्यांची विनंती आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन हे आंदोलन तूर्त स्थगित करून 1 महिन्याच्या आत पुन्हा म्हाडाची बैठक लावून हा विषय निकाली काढण्यासाठी पुन्हा प्रहार मान्य बच्चूभाऊच्या नेतृत्वात करण्यात आला. कामटी प्रतिनिधी ऋषभ बावनकर. दिस न्यूज इज स्पॉन्सर्ड बाय होप हॉस्पिटल. अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण नंदनवन म्हणून चिखलदरा पर्यटन या निसर्गरम्य ठिकाणाला निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी पर्यटकांनी तुफान गर्दी केली. चिखलदरा या ठिकाणी पर्यटक मनसोक्त आनंद घेत आहे. वेगवेगळ्या प्राण्यांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, वेगवेगळ्या वनस्पती, खोल दऱ्या, उंच टेकड्या, झुळझुळ वाहणारे झरे आणि डोळ्याला भुरळ घालणारे धुके जणू स्वर्गात आल्याप्रमाणे भास दर्शवतात. वनराईमध्ये हिरवीगार पसरलेली गवताची चादर, त्यामधून वाहणारे पाणी माणसाला मन मोहित करून टाकते. दिवसेंदिवस पावसाळ्यामध्ये निसर्गप्रेमी या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत आहे. सोबतच या ठिकाणी आल्यावर जंगल सफारी पर्यटकांना विशेष सुविधा दिली जाते. या ठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी VIP सूटसह अनेक रेस्ट हाऊस, हॉटेल उपलब्ध आहेत. कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांसाठी लहान मुलांसाठी विशेषतः खेळण्याची व्यवस्था देखील नगर परिषदने केली आहे. या ठिकाणी गार्डन, चहा, कॉफी, मुख्यतः भीमकुंड पॉइंट, देवी पॉइंट, मोजरी पॉइंट, पंचबोल पॉइंट, मोजरी पॉइंट, सनसेट पॉइंट, वैरात पॉइंट, गार्डन किल्ला, मेमना पॉइंट, आबजरी पॉइंट अशा अनेक निसर्गरम्य पॉइंटवर पर्यटक जाऊन वेगवेगळ्या पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे आवाज आणि दर्शन घेण्यासाठी पर्यटक आकर्षित होत असून आनंदित होत असतात. याच ठिकाणाहून घनदाट जंगलाकडे जाण्यासाठी मार्ग सेमाडोह पर्यटक स्थळ, कोलखास पर्यटन स्थळ, हरिसाल पर्यटन स्थळ, आदिवासींची कलाकृती पाहण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रेमदास तायडे यांनी काही पर्यटकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. फारच म्हणजे असं वाटतं की मी आज स्वर्गामध्ये उतरलेलो आहे. मी या क्षणाची आणि या स्थळाची आणि हे दैप्तिमान जे दृश्य आहे हे बघण्याकरता मी हजारो वेळेस आलो, पण आजच्या सारखं दृश्य मला कदाचित पाहायला मिळालं नाही. आज इथे असं वाटतं की जसं काही आभाळ फुटलेलं आहे आणि याच्यामध्ये असं वाटतं की बस काहीच नाही. निसर्गाच्या समोर माणूस किंवा कुठलीच वस्तू काही शून्य आहे. म्हणून आज असं वाटतं की खूप एन्जॉय करावं आणि तुम्ही पण माझ्यासोबत एन्जॉय करा असं वाटते मला. माझा सर्व जनतेला हेच सांगणं आहे की सर्व जनतेनं जे चिखलदरा नंदनवन आहे त्या ठिकाणचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा. आणि ही जी सिनरी आहे हे बघा, हे सर्व ढग आहे, खूप मोठमोठे ढगांचं प्रमाण आहे. जेवढा उत्तुंग पहाड आहे तेवढं ढग आहे. सध्या तुम्हाला कोणत्याही प्रकारे ढगाळ वातावरणामध्ये इथं पहाड, गाडी काहीच दिसत नाही आहे. मला असं वाटतं की तुम्ही प्रत्यक्षात येऊन या ठिकाणी आनंद घ्यावा असं माझी सर्व जनतेला विनंती आहे. महाराष्ट्र TV 24 साठी प्रेमदास तायडे, मेळघाट.
आणि एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. अंजणगाव तालुक्यातील गजतधरी येथील धरणाची भिंत फुटल्याने शिराळा गावात पाणी शिरले. अनेक नागरिकांच्या घरात पाणी गेल्याने गावात एकच हाहाकार माजलाय. यात दहीगाव रेचा शिराळा या नदीकाठी गावात पाणी शिरल्याने अनेक घरांची पडझड देखील झाली असून पुराची भीती कायम आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये सतत 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे डोंगराळ भागात पाऊस कोसळत असल्याने धरण क्षेत्रातील भागातील धरणाची पाणी पातळीत वाढ झाली आहे. बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार. रोकडे ज्वेलर्स नागपूर का गहना आपके जीवन के खूबसूरत पलों को गहनों से सजाने के लिए रोकड़े ज्वेलर्स हमेशा आपके साथ. विश्वास की एक अटूट परंपरा. रोकड़े ज्वेलर्स बड़कस चौक महाल नागपुर.